করতে পারবো না। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आमच्या सर्व राजघराण्याच्या वतीने सर्व सातारकर नागरिकांना, सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या लोकशाहीत असणारे सर्व लोकशाहीतले राजांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की भरभरून यश हे प्रत्येकाला प्राप्त हो, खास करून तरुणांच्या मनात असणाऱ्या त्यांच्या ज्या मनोकामना आहेत, जे स्वप्न त्यांनी पाहिलेत, जे ॲम्बिशन्स आहेत ते पूर्ण व्हावेत आणि त्याकरता लागणारी जे काय सहकार्य आमच्याकडनं जे अपेक्षित आहे त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही। आणि अशीच या देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर व्हावी, हा देश एक महासत्तेकडं वाटचाल करावी ही या गुढीपाडव्याच्या दिवशी इच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा ईश्वराला प्रार्थना करतो की सर्वांना भरपूर सुख समृद्धी, भरपूर आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो। धन्यवाद। विजयाची गुढी पण, विजयाची गुढी प्रत्येकाच्या आयुष्यात कायमस्वरूपी उभी राहो, कारण की प्रत्येक दिवस हा प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक विजयाचा दिवस असतो, कारण कुठं ना कुठंतरी त्याची प्रगती होत असते। बसा झाली।